अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। भारतीय जनता पार्टीने आपला उमेदवार जाहीर केल्यानंतर मात्र महाविकास आघाडीकडून उमेदवाराची अद्यापपर्यंत घोषणा करण्यात आली नसून याबाबत उमेदवाराची चाचपणी सुरू असून भारतीय जनता पार्टीच्या तोडीस तोड उमेदवार हा देण्यात येईल व महाविकास आघाडीकडे जळगाव लोकसभेची जागा व रावेर लोकसभेची जागा कशी जिंकता येईल या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली। जळगाव शहरातील आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट या कार्यालयात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत, शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, महानगर अध्यक्ष अशोक लाड वंजारी, सहसंपर्क गुलाबराव वाघ आदींची या प्रसंगी उपस्थित होती। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जागा आणि दुसरी उद्धव गटाची जागा शिवसेनेची या कशा विजय होती या दृष्टीने आपले काही विचार असतील, आपल्या काही सूचना असतील आणि आपण कसं काम केलं पाहिजे या दृष्टीने सावंतसाहेबांना काँग्रेस गेल्या दीड दिवसापासून सावंतसाहेब या जळगाव जिल्ह्यामध्ये प्रमुख कार्यकर्ते नेत्याची भेटी घेते, त्यांचे नावाजूत करून संभाव्य उमेदवारांना चर्चा करताय आणि रणनीती कशी द्यायची। कारण मी दावेने सांगेन की साहेब वातावरण भरत आलेलं आहे, शेतकरी शेतकरू युवक महिला उद्योजक सर्व केंद्र सरकारच्या विरोधात आहे, फक्त आपली प्रचार येताना त्यांना विश्वास देण्याचं काम तुम्हाला आम्हाला करावं लागणार आहे। कारण आज पाहिलं भारतीय जनता पार्टी फक्त आश्वासन देत आहे आणि पक्ष घोडामोडीचं राजकारण त्यांना झालेलं आहे, लोकांना चीड निर्माण झालेली आहे। आज बीजेपी प्रश्न आहे, पीडीपी पीपीआयचे प्रश्न आहे, शेतकऱ्यांची अतिवृष्टी कशी आली, अनेक समस्या अनेक अडचणी आहे, त्याची वाच्यता काही संघटनेच्या माध्यमातून जर पाहिलं हे शहरात एक राष्ट्रवादी काँग्रेसची संघटना चांगल्या पद्धतीने काम करते, ग्रामीणमध्ये देखील काम करत आहे, लोकांचा विश्वास वापरायचा आम्ही काम करतो। नुकत्याच मतदार आमचे पुढे आलेले प्रत्येक वॉर्डात जाऊन आमचे अश्वभोवनमध्ये सोबत येतो, मतदार छाटतील बाहेर कोण गेले कोणते नाव कमी आहे अधिकाऱ्यांच्या प्रमाणे काम करतील, महिला अध्यक्ष देखील महिलांचा संघटन चांगल्या पद्धतीने करतील, काम करत 500 महिला मेळून बाहेरच्या ठिकाणी आल्या त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो। एकंदरीत लोकांचा विश्वास माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि पवारसाहेब यांच्यावर वाढतो आहे, त्या विश्वासाचं आपल्या खऱ्याने कौतुक करून आपल्या मतपेटीत तसं विभाजन या दिवसापासून व्यक्त करूया। पदाधिकार सभेच्या वतीने मी आदरणीय सावंतसाहेब आणि त्यांच्या संघटनेचे पदाधिकारी यांचा हार्दिक स्वागत करतो। बच्चन साहेबांची एक कविता आहे, नेहरू से डरकर भैया पास नहीं उठी कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती। आपण कविता वगैरे म्हणणं शक्य आहे वगैरे सगळं वाटतं, पण ही गोष्ट रियालिटीमध्ये कशी शक्य आहे। भैया मी हा जो प्रयोग ह्या लोकसभेमध्ये केला आहे आणि आपल्याला विनंती आहे की आपण हा सुद्धा प्रयोग आपण रावेर लोकसभेमध्ये करू। उमेदवार कोण हा नंतरचा विषय आहे, या लोकसभेमध्ये मी पूर्ण लोकसभेची आजची बैठक आणि आणखी एक काँग्रेसची बैठक झाली तर या पूर्ण लोकसभेचा महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचा मग त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल त्याच्यामध्ये निर्भय निर्भय पदक असेल विद्रोही असेल वंचित आघाडी जे असतील आणि जे भाजप विरोधी जेवढे घटक पक्ष आहेत त्या सगळ्यांना माझी मंडळीवर मी भेट करून झालेली आहे। आता ते करून झाल्यानंतर कार्यकर्त्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे की आपण सतत पराजय घेतल्यानंतर आपण विजयाच्या दिशेने वाटचाल कशी करू शकतो आणि तो आत्मविश्वास आपण जर नेत्यांपर्यंत पोहोचवला तर नेते खाली कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवला आणि कार्यकर्त्याने पावला तर महाराष्ट्रातनं कुठे लोकसभा लढवू शकतील। तर त्यांनी जळगाव लोकसभेची निवड केली होती हे पेपरच्या माध्यमातून मी वाचलेले आपण पण कदाचित वाचले। जर भाजपसाठी हा सर्वात सेफ मतदारसंघ असं वाटत असेल की देशाचे पंतप्रधान जर निवडून यायचे आहे तर जळगाव लोकसभेमधून निवडून निवडणुकीला उभे राहिले तर निवडून येऊ शकतात असं जर त्यांचा समज आहे तर आपण सर्वांनी कार्यकर्त्यांनी जर मेहनत घेतली काम घेतली
तर आपण भाजप किंवा स्मिताचा पराभव करणार आहे, आपण पंतप्रधानांचा पराभव करणार आहे. आणि आपण पंतप्रधानांचा पराभव कसा करणार याची माझ्याकडे पूर्ण गणिताची माहिती आहे. की गणित मी तुम्ही केलेल्या मेहनतीवर सांगतो, ही माझी मेहनत नाही आहे. गेल्या सहा निवडणुकीमध्ये या इथे भाजपचा खासदार सुरू झाला आणि त्या सहा निवडणुकीमधल्या कमीत कमी पाच निवडणुकीमध्ये त्या भाजपच्या खासदाराला शिवसेनेची 100% मदत झालेली आहे म्हणून तो निवडून आलेला आहे. आता आपण मागच्या तीन निवडणुकीपर्यंत पोहोचू. याच्या अगोदर जी निवडणूक झाले देवकर आप्पा उमरते, देवकर आप्पांना 3,20,000 मतं पडली, बरोबर आहे. त्याच्यानंतर सतीश अण्णा उमरते, सतीश अण्णांना 3,75,000 मतं पडली, बरोबर आहे. आणि त्याच्या अगोदर मोरे काका उमरते, मोरे काकांना 3,50,000 मतं पडली होती. म्हणजे मी सांगेन की हा तुम्हा सर्व कार्यकर्त्यांचा गौरव आहे की तुम्ही भाजपच्या विरोधात 3 ते 3.5 लाख मतं इंडियात ठेवलेली आहेत आणि ती कधी मतं भाजपकडे वळून गेलेली नाही. जर इथे जर इथे 3.5 लाख मतं आजही तुमच्या सगळ्यांच्या कार्यकर्त्यांनी मतदारांपर्यंत जाऊन मतपेटीमध्ये ही महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी आणि काँग्रेससाठी शाबूत ठेवली, तर आता आपण 3.25 लाखापासून सुरुवात करायची आहे. जळगाव लोकसभेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची आज बैठक घेण्यात आलेली आहे, या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? आजच्या या बैठकीमध्ये आम्ही एक ह्या जिल्ह्यामध्ये नवीन उपक्रम चालू केलेला आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा उमेदवार असल्यानंतर ज्याप्रमाणे आपल्या घरात लग्न असल्यानंतर आपण यजमान असतो आणि जे वराडी मंडळी आहे त्यांच्याकडे जाऊन आपण त्यांना निमंत्रण देतो की बाबा हे माझ्या घरात लग्न आहे तर आपण सर्वांनी वराडी म्हणून त्या लग्नाला यायला पाहिजे, त्याप्रमाणे ही लोकसभेची यजमानपद हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे जळगाव लोकसभेविरुद्ध मर्यादित आहे. तसंच रावेर लोकसभा मतदारमध्ये रवींद्र भैयांच्या माध्यमातून तुतारी निशाणावरती ते राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेला आहे, तर हा आमचा एक नवीन प्रयोग आहे. गेले 3-4 दिवस संपूर्ण जळगाव लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत आणि भाजप विरोधी जी लोक आहेत त्या सर्वांना आम्ही वैयक्तिक जाऊन भेटलो आहे, त्यांच्याशी चर्चा केली आहे आणि आपला उमेदवार कसा निवडून येईल हे प्रत्येक कार्यकर्त्यांना समजवलेलं आहे. त्याच्यामुळे ज्या लोकांच्या मनातली भीती होती की 4 लाखाचं मताधिक्य कसं खोडून काढता येईल आणि ती वस्तुस्थिती सत्य परिस्थिती कशी आहे ही आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना समजवून सांगितली आहे. ज्यावेळेला कार्यकर्ता स्वतःच्या मनाने कन्व्हिन्स होईल, तयार होईल की हा ही गोष्ट सिद्ध करू शकतो म्हणून त्याप्रमाणे आम्ही त्यांना ते सांगितलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आजपासून सुरुवात करतो आपण की पारोळा मतदार विधानसभेचा पहिला महाविकास आघाडीचा मेळावा आहे, असा संपूर्ण 11 विधानसभेमध्ये आणि खाली एक मलकापूर विधानसभा आहे जी रावेरमध्ये आहे त्या विधानसभेमध्ये सुद्धा आम्ही हे सगळा प्रयोग करणार आहोत आणि या जिल्ह्यामधील दोन्ही लोकसभा ह्या नक्कीच ताकदीने या इथे महाविकास आघाडीचा झेंडा फडकवणार आहे हा विश्वास आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना दिलाय आणि त्याची सुरुवात आम्ही. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.